ब्रेकनगर आपलं स्वागत. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट जाऊयात. प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि या समृद्धीची संकल्पना ज्यांनी मांडली ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, आपले मुख्य सचिव मनोज सौनिकजी, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, आमदार रमेश बोरनारे, आमदार राम शिंदे, वैभव पिचड, आमदार मोनिकाताई राजळे, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, श्रीकर परदेशी, ब्रिजेश सिंग आणि MSRDC चे राधेश्याम मोपलवारजी, गायकवाड, कैलास जाधव, त्यांची अख्खी सगळी MSRDC ची टीम आणि मोठ्या संख्येने आपण या भागातील उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, साईबाबाच्या शिर्डीमध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज हा लोकार्पण सोहळा होतोय आणि म्हणून मी त्यांनाही वंदन करतो आणि हा अतिशय आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प. पहिला टप्पा देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते डिसेंबरमध्ये नागपूर ते शिर्डी झाला आणि लगेच आपण पुढचा टप्पा 80 किलोमीटरचा आज त्याचं लोकार्पण करतोय. कालच म्हणजे गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने आपल्या सरकारचा मार्ग जसा मोकळा केला तसाच आपण समृद्धीचा देखील हा मार्ग मोकळा केला आणि मला मोपलवारांना मी विचारलं पुढचं काय, ते बोले पुढचं पण शेवटचा 100 किलोमीटरचा टप्पा या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल म्हणजे होईल. आणि कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि दिलेला शब्द पाळायची आम्हाला सवय आहे. एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली, मग त्या शब्दाला जागणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडत असतो आणि आम्ही जे करतो ते जाहीरपणे करतो, जाहीरपणे शब्द देतो. काही लोक काही लोकांप्रमाणे घरात बसून आम्ही चर्चा करत नाही आणि बंद खोलीत काय कोणी म्हटलंय ते काय सांग कोणाला कोणा समजतच नाही, त्यामुळे काही वाकडं तिकडं बोलायला मोकळे, पण मोकळं असलं तरी ते कालांतराने सगळं सत्य काय लपत नसतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्याच आहेत. त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही आणि आमचं जे काय असतं ते सगळं मोकळं असतं, आपल्या खुला किताब आहे म्हणतो आपण. पोटात एक ओटात एक कधीच नाही, ते जमणारही नाही आणि म्हणून त्याचमुळे अशा प्रकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प जे आहेत हे वेळेमध्ये पूर्ण होऊ शकतात कारण याच्या मागे मेहनत असते, कष्ट असतात. आज मोपलवारांनी त्यांची टीम इथं आहे, सुरुवातीपासून ते या कामात होते. मनोज सोनिक इकडे आहेत, मनोज सोनिक पण या कामामध्ये सुरुवातीपासून जुळलेलं आहे. आदरणीय देवेंद्रजींचं तर एक त्यांचं स्वप्न होतं की नागपूर मुंबई समृद्धी झाला पाहिजे, एक्सप्रेस कंट्रोल रस्ता झाला पाहिजे आणि त्यावेळी मी MSRDC चा मंत्री होतो, माझ्याकडे तसं बघायला तर काही कामच नव्हतं. कर्जबाजारी होते 6,500 कोटी MSRDC
मी म्हणाला तर काय होणार याच्याने, पण त्यांनी मला सांगितलं. मी एकदा दोनदा त्यांना सांगितलं तर काय काम नाही आहे तर मी काय बसून करणार. तर बोले तुम्हाला असं काम मिळेल की दुसरं काम तुम्हाला मागण्याची आवश्यकताच पडणार नाही. आणि समृद्धीची जबाबदारी दिली. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, भल्या भल्यांना वाटत होतं समृद्धी हायवे फक्त स्वप्नवत आहे, हे लोकांना स्वप्न दाखवण्याचं एक काम करताय. परंतु देवेंद्रजींना देखील खात्री होती आणि मी देखील रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता होतो म्हणून मला देखील खात्री होती की समृद्धी हा आपण करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. अनेक अडथळे आले, अडथळे निर्माण केले गेले, विरोध केला गेला, विरोध करायला लावला गेला. ज्यांना विरोध करायला लावले ते मला फोन करायचे, काय करायचं रे बोले, चांगला रस्ता आहे लोकांसाठी चांगला आहे, तुला काय वाटतं बोले, नाही नाही झाला पाहिजे. अशा सगळ्या ह्याच्यातून आम्ही अडचणीतून पुढे गेलो, गावागावात गेलो. काही ठिकाणी तर आमचे पुतळे असे लावले होते त्याला फास लावून ठेवला, काही ठिकाणी काय काय वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं करत होती, पण मी मुद्दाम त्या ठिकाणी जात होतो. एका ठिकाणी मी गेलो, त्या शेतकऱ्याने मला मला वाटतं का मोपलवर बुलढाण्यात का कुठे गेलो होतो आपण सही करायला, कारण जलाड पाऊस पडत होता. आणि त्यावेळेस शेतकरी आले, बोला तुम्हाला पैसे आम्ही देणार वेळेवर. ते बोले अरे बाबा आतापर्यंतचे आमच्या प्रकल्पांचे पैसे मिळालेले नाहीत, आम्हाला चांगला अनुभव नाही आहे. पण तो बोला तुमचा अनुभव मागे राहू द्या बाजूला, पण आता या रस्त्याचे पैसे समृद्धीचे तुम्हाला ठरलेले आणि वेळेवर पैसे मिळतील, कधी मिळतील ते मी सांगितलं 3 ते 4 तासामध्ये तुम्हाला RTGS. ते बोले असं कसं काय शक्य आहे, बोले बघा तुम्ही काय खात्री देणार, बोले बघा मी मंत्री आहे तरीसुद्धा तुमच्या खरेदी खतावर साक्षीदार म्हणून मी सही करतो, चालेल का? हां बोले चालेल, पण पैसे मिळाले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो त्याच्यात सही केली मी साक्षीदार म्हणून, आणि 3 तासात त्याचा मला फोन आला, पैसे RTGS झाले त्याच्या खात्यामध्ये 3 तासामध्ये. अशा प्रकारचा जो काही विश्वास डेव्हलप होत गेला, लोक येऊ लागले, लोक स्वतःहून पुढे आले, आणि हळूहळू हळूहळू लँड ॲक्विशन झालं. आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस, त्यांना सगळं माहीत होतं कुठून परवानग्या कशा, केंद्राच्या परवानग्या लागणार होत्या, सगळ्या विभागाच्या परवानग्या लागणार होत्या. एक मात्र मी या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांनी खूप मेहनत घेतली यामध्ये, आणि त्यांचा काही जो काही अनुभव आणि दूरदर्शीपणा जो आहे ह्या कामी आला. आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील यामध्ये असले असणारे सगळे अडथळे सगळे गैरसोय सगळे प्रश्न सगळे अडथळे स्पीड ब्रेकर दूर करून टाकले आणि हा रस्त्याचा महामार्गाचा सगळा मार्ग मोकळा केला. आणि म्हणून आपण 520 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा रस्ता आपण करू शकलो, हे खऱ्या अर्थाने मोदी साहेबांच्या पाठिंब्यामुळे. त्यांनी देखील या रस्त्याची माहिती घेतली की हा रस्ता किती महत्त्वाचा आहे, आणि म्हणून ते स्वतः या रस्त्याचा लोकार्पणासाठी आले. हा रस्त्याच्या आजूबाजूला 18 नोड आहेत. आता मगाशी ते स्वतः आपण त्या नोडसाठी जागा देत आहे. पूर्वी तर आमची जागा नको, आम्ही देणार नाही, आम्ही देणार नाही असं निगेटिव्ह होते, पण आता सगळे पॉझिटिव्ह शेतकरी झालेले आहेत. कारण आपल्या सगळ्यांची, काही लोक म्हणत होते समृद्धी कोणाची झाली, मी त्यांना सांगायचो समृद्धी शेतकऱ्यांची झाली. शेतकऱ्यांना आम्ही पैसे दिले, मोबदला दिला, त्यांनी घर बांधलं, गाडी घेतली, दुकान केलं, इतर ठिकाणी जास्तीची जमीन घेतली, आणि त्याला देखील अनेक शेतकऱ्यांनी समृद्धी नाव दिलं, समृद्धी नाव दिलं. हा विशेष प्रकल्प आहे. आम्ही नागपूर अधिवेशनमध्ये देखील अनेक शेतकऱ्यांना बोलावलं होतं, त्यांच्याशी बोललो, अतिशय खुश होते की हा रस्ता जो आहे हा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारा रस्ता आहे. आणि म्हणून अशा रस्त्यांची आवश्यकता आहे. त्याचा हा दुसरा टप्पा आज पुढे आपण नेतोय, आणि या पुढचा देखील, यामध्ये डिटेलमध्ये मी जात नाही, परंतु अशा रस्त्यांची आवश्यकता आहे. ही काळाची गरज आहे. कालच आम्ही MTHL जो शिर्डी न्हावाशेवा ट्रान्सफॉर्मर लिंक आहे, 22 किलोमीटरचा हा सिंगल लाँगेस्ट समुद्रावरचा ब्रिज,
जिथे 2 तास लागतात तिथे फक्त 15 ते 20 मिनिटात माणसं पोचतील. तुम्हालाही त्याचा फायदा होणार आहे मुंबईमध्ये येण्यासाठी. आणि सगळ्यांना फायदेशीर असलेले प्रकल्प आम्ही करतोय. मुंबई पुणे मिसिंग लिंक मगाशी मी मोपलवारांना सांगितलं, बोला मार्चपर्यंत हा मिसिंग लिंक कम्प्लीट होईल. मी त्यांना सांगितलं आणखी जरा जोर लावा, हा जसा डिसेंबर करतोय तो जर डिसेंबरपर्यंत खुला झाला तर मोठ्या प्रमाणावर मुंबई पुणेकरांना देखील त्याचा फायदा होईल आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक तिकडची सुरळीत होईल. असे सगळे प्रकल्प जे आहेत आज आपण प्रत्येक जिल्ह्याला ॲक्सेस कंट्रोलनी जोडण्याचा प्रयत्न करतोय. जसं नागपूर गोवा असेल, मुंबई सिंधुदुर्ग असेल ॲक्सेस कंट्रोल रस्ता, पुणे रिंग रोड असेल, हे सगळे रस्ते जे आहेत, वसई विरार मल्टी मॉडल अलिबाग कॉरिडॉर आहे, असे सगळे जे जिल्हे आहेत आपण द्रुतगती मार्गाने जोडतोय. म्हणजे असं वळसा घालून लांब लचक 4 तास फेरफटका लागता कामा नये, अर्ध्या तासात माणूस इकडचं तिकडे गेला पाहिजे, कुठूनही कुठे माणूस तात्काळ पोहोचला पाहिजे, त्याचा ट्रॅव्हल टाईम कमी झाला पाहिजे, त्याला त्याचा बेनिफिट झाला पाहिजे, इंधन कमी झालं पाहिजे, वाचलं पाहिजे, प्रदूषण कमी झालं पाहिजे. हे सगळं आपण जे आहे हे सगळं आपण फक्त आणि फक्त लोकांसाठी या ठिकाणी करतोय. आणि म्हणूनच केंद्र सरकारचं देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाठबळ मिळतंय. या समृद्धी महामार्गावर आपण 13 प्रकल्प ॲग्रो प्रकल्प जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे ते मग त्यामध्ये इरॅडिशन प्रोजेक्ट असतील, त्यामध्ये आपला शेतकरी समृद्ध होईल. HPCमध्ये देखील आपण तो घेतला आहे. अनिल काकोडकरांसारखे ज्येष्ठ आपले सायंटिस्ट आहेत, त्याच्यामध्ये मार्गदर्शन काढतायत. याचं सगळं उद्देश एवढाच आहे की शेतकरी समृद्ध कसा होईल, शेतकऱ्याला फायदा कसा होईल. आता यामध्ये देखील सकाळी जर नागपूरमधून माणूस निघाला आपला शेतमाल घेऊन तर त्याला 3 दिवस लागायचे JNPTला जायचे. आता सकाळी निघाला तो संध्याकाळी तिकडे मुंबईमध्ये पोहोचेल, अशा प्रकारची व्यवस्था याच्यामध्ये आहे. जे मुंबई नागपूरवरून जे 12-15 तासाचं अंतर मुंबईत जाण्यासाठी ते केवळ 7 ते 8 तासावर येईल. आम्ही मला वाटतं परवा आपण शिर्डी ते नागपूर ते शिर्डी आलो, आपण स्वतः उपमुख्यमंत्री मोदींनी ड्राईव्ह केला. आपण खरं म्हणजे किती 4 तासात आम्ही पोचलो नागपूर ते शिर्डी 4 तासामध्ये. असा सुपर एक्सप्रेस तुम्ही 4 तासात पोचू नका, तुम्ही 5 तास घ्या. कारण आपल्याला सुरक्षित ड्रायव्हिंग करायची आहे. आणि मग असा पोटातलं पाणी न हलणारा हा रस्ता जो आहे, हा रस्ता बघायला जगभरातले लोक येत आहेत. लँड ॲक्विशन रेकॉर्ड टाईममध्ये झालं, मला अनेक लोकांनी विचारलं हे कसं शक्य झालं. इच्छाशक्ती असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल आणि मनापासून प्रकल्प व्हावा असं वाटत असेल, अशा प्रकारचे चॅलेंजेस प्रकल्प देखील आपण वेळेमध्ये पूर्ण करू शकतो. याचं जिवंत उदाहरण हा समृद्धी हायवे आहे. जिवंत उदाहरण समृद्धी हायवे आहे. आणि म्हणून ज्यांनी विरोध केला ते जाऊ दे, त्याच्यामध्ये मी पडत नाही. पण भविष्यामध्ये देखील हा अशाच प्रकारचे मोठे प्रकल्प आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. आणि मला वाटतं आणखी नवीन जे प्रकल्प आहेत आपण याला समृद्धीला पुढे नागपूर ते गोंदिया गडचिरोली चंद्रपूर म्हणजे अगदी राज्याचं टोक, इकडं मुंबईचं टोक आणि तिकडे राज्याचं शेवटचं टोक, म्हणजे संपूर्णपणे 24-25 किती जिल्हे यामध्ये डायरेक्ट येतील इनडायरेक्ट येतील, अशा प्रकारचा हा समृद्धी महामार्ग फार मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आणि म्हणून आम्ही काम करणारे लोक आहोत, घरात बस काम करतोय, फील्डवर काम करतोय. काही लोक आरोप करतायत त्याला आज सरकार शासन आपल्या दारी, हा एक अतिशय चांगला मोठा कार्यक्रम झाला, 3-4 ठिकाणी झाले, पाटणमध्ये झाला, कोकणामध्ये झाला, आज कन्नडमध्ये झाला, हजारो लोकांनी त्याचा लाभ घेतला. नागरिकांनी शासन दरबारी जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालयावर येता कामा नये, त्यांना येऊ लागू नये, खेटे मारावे लागू नये, म्हणून शासन आपल्या दारी ही संकल्पना आपण राबवतोय.
50-60-70 हजार लोक होते, त्यांनी आले एकाच छताखाली, त्यांचं सगळं हे एकाच छताखाली दाखले, एकाच छताखाली योजनांचा फायदा लाभ सगळं सगळं एकाच छताखाली। आणि म्हणून हे करताना उद्देश आपला एवढाच आहे की लोकांच्या दारी जाऊन लोकांना आपण ज्या वस्तू आहे त्यांचा लाभ आहे तो त्यांच्या तिथे जाऊन पोहोचवला पाहिजे, अशा प्रकारची संकल्पना आपल्या सरकारने सुरू केलेली आहे। काही लोक आपण पाहतोय हा त्याच्या दारात जातोय, हा त्याच्या घरात जातोय, हा त्याच्या दारी जातोय, का तर मोदी साहेबांचं केवढं मोठं काम केलं आहे त्याच्यामुळे पोटदुखी सुरू झाले, पण हे इकडे तिकडे जातात याच्या दारी त्याच्या दारी, पण आम्ही मात्र शासन या जनतेच्या दारी जात आहे हा नवीन कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे। आम्हाला तुम्ही लोक महत्त्वाचे आहात, आमच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात, आणि म्हणून हे सरकार हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं आहे, सर्वसामान्य जनतेचं आहे, सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आहे, आणि म्हणूनच हे सरकार रात्रंदिवस आपल्यासाठी काम करेल, आपल्या फायद्यासाठी काम करेल। मी या ठिकाणी सांगू इच्छितो जो अर्थसंकल्प आता झाला, देवेंद्रजींनी जेव्हा आपला पंचामृत अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी शेतकऱ्याला जे केंद्र सरकार 6,000 रुपये देत होते ते 6,000 राज्याने पण भरले, ते आणि 6 आणि 6 12,000 त्याला मिळतील। लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली, मुलीचा जन्म झाल्यावर पैसे, मुलगी शाळेत गेल्यावर पैसे, मुलगी 11वीत गेल्यावर पैसे, मुलगी 18 वर्षाची झाली तर 75,000, म्हणजे असे 1,00,000 रुपये आपण त्या मुलीच्या परिवाराला देतो। अशा अनेक योजना आहेत, आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन हे काम करणारं सरकार आहे, आणि या कामामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे, आणि म्हणून आज हेही मी सांगू इच्छितो की शिर्डी विमानतळाचं जे नवीन टर्मिनल आहे त्याचं देखील दुसऱ्या टप्प्याचं जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण भूमिपूजन केल्याशिवाय राहणार नाही, हे देखील आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो। मगाशी माझी चर्चा झाली आहे, आणि म्हणून पुन्हा सगळ्यांनाच मनापासून मी धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।